नमस्कार, मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. काही दिवसापूर्वी मी माझ्या सकाळच्या कामाचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं दुपार ते संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्याचसोबत बऱ्याच ताईंनी मला कमेंट करून सांगितलं होतं की मी कोणत्या प्रकारे ट्यूशन घेते, माझा ट्यूशन घेण्याचा अनुभव काय आहे, आणि त्याचसोबत त्यांनासुद्धा ट्यूशन सुरू करायची आहे तर त्यांना थोडंसं गायडन्स हवं होतं. तर ह्या व्हिडिओच्या शेवटी मी माझा सगळा अनुभव आणि त्याचसोबत तुम्हाला जर ट्यूशन सुरू करायची असेल तर तुम्ही कशाप्रकारे ती सुरू करू शकता हे सर्व डिटेलमध्ये शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत रहा. सकाळची सर्व कामं आवरल्यानंतर, व्हिडिओचं एडिटिंग वगैरे पूर्ण झाल्यानंतर जवळजवळ 11:30 ते 12:15 दरम्यान मी माझं स्वयंपाक आवरायला घेते. आणि स्वयंपाक करता करताच इतर जी काही लहान सहान कामं असतील तीसुद्धा करून घेते. स्वयंपाकासाठी लागणारे जे काही सामान वगैरे बाहेर काढलं असेल ते ताबडतोब ठेवून देते, जेणेकरून मग नंतर ज्यावेळेस आपण क्लिनिंग करतो त्यावेळेस जास्त वेळ जाणार नाही. आठवड्याभराचा जो स्वयंपाक असतो तो अगदी साधा सोपा असतो, म्हणजे उपवासाच्या दिवशी डाळ भात भाजी आणि मग नॉनव्हेजचा जेव्हा दिवस असतो त्यावेळेस मग मच्छीचं कालवण आणि भात असतं दुपारी मोस्टली जेवायला, कारण असं स्पेशल काहीतरी बनवायला तितकासा वेळ मिळत नाही. मग शनिवारी आणि रविवारी किंवा ज्या दिवशी ट्यूशनला सुट्टी असेल किंवा काही सणवार असेल तर त्या दिवशी मग स्पेशल काहीतरी असं बनवण्याचा माझा प्रयत्न असतो. सकाळी सर्वांची आंघोळी वगैरे उरकून झाल्यानंतर मी मशीनचा लोड लावते आणि ज्यावेळेस गॅसवरती जेवण शिजत आहे त्याच वेळेस मग कपडे पण वाळत घालते. आणि मी कपडे त्यावेळेस वाळत घालते ज्यावेळेस मी स्टँडवरचे सुकलेले कपडे फोल्ड करण्यासाठी माझ्याकडे वेळ असतो, कारण मला माहिती आहे की एकदा जर मी स्टँडवरून सुकलेले कपडे काढून ते खुर्चीवरती ठेवले आणि विचार केला की मी नंतर फोल्ड करेल तर ते तसेच दिवसभर राहून जातील. त्यामुळे मग ज्यावेळेस मला माहिती आहे माझ्याकडे 5-7 मिनटं आहेत त्याच वेळेस मग कपडे सुकत लावून मग पटकन ते फोल्ड करून पण टाकते जे सुकलेले कपडे आहेत ते. आणि सध्या बाहेरचं वातावरण थोडंसं थंड असतं त्यामुळे मग दिवसभरामध्ये कपडे सुकून होत नाही. आणि रात्रभर जर का ते तसेच खिडकीमध्ये वळणीवर ठेवले तर सकाळी त्यावरती खूप मच्छर बसलेले असतात, म्हणून मग मी या स्टँडवरतीच कपडे सुकत लावते. मग ते दिवसभरामध्ये किंवा रात्रभरामध्ये व्यवस्थित सुकून निघतात. बेडशीट्स, ब्लँकेट किंवा जर जीन्स वगैरे असतील तर तेच मी बाहेर खिडकीमध्ये सुकत लावते. दुपारी 12:15 ते 1:15 दरम्यान आमचं जेवण होतं आणि आजचा स्वयंपाक एकदम साधाच होता. वाटाण्याची उसळ, भात, लोणचं आणि पापड. वाटण वगैरे आधीच फ्रीजमध्ये बनवून ठेवलेलं असतं आठवड्याभरासाठी, त्यामुळे स्वयंपाक करायला तितका वेळ लागत नाही. जवळजवळ 1/2 तासामध्ये स्वयंपाक उरकून निघतो, कारण दुपारी मोस्टली भातच असतो आणि फक्त संध्याकाळी चपात्या असतात. आणि स्वयंपाक झाल्या मी पटकन किचन आवरायला घेते, कारण संध्याकाळसाठीसुद्धा किचन क्लीन असणं खूप गरजेचं आहे. आणि भांडी जर मी दुपारी घासली नाही आणि जर ती संध्याकाळसाठी ठेवून दिली तर मग भांड्यांचा खूपच जास्त लोड वाढतो, त्याच्यामुळे मग मी दुपारीच किचन क्लीन करून ठेवणं प्रिफर करते. सकाळी नाश्ता वगैरे झाल्यानंतर भांडी मी धुवून ठेवत नाही, ती दुपारसाठीच ठेवून देते, कारण मग मी व्हिडिओची एडिटिंग जी आहे ती राहून जाते. मग पटापट आता किचन आवरून घेते. किचन आवरता आवरता जवळजवळ 1:45 ते 2 वाजतात. मग त्यानंतर मी अर्णवला झोपवते, कारण तो सकाळी लवकर उठलेला असतो आणि जर तो दुपारी झोपला नाही तर संध्याकाळपर्यंत तो खूप चिडचिड करतो. आणि सकाळपासून ते दुपारपर्यंत मी फोन कॅज्युअली चेक करायला कधीच घेत नाही, फक्त जोपर्यंत कॉल येत नाही किंवा व्हिडिओची एडिटिंग करायची असेल त्याच वेळेस मी फोन हातामध्ये घेते, कारण मला माहिती आहे की एकदा जर फोन हातामध्ये आला तर 1/2 ते 1/2 तास त्याच्यामध्येच निघून जाईल आणि मग त्यानंतर गिल्टी फील होतं, सगळी जी कामं आहेत ती उशिरा होत जातात. कारण आपल्याला जर आपला वेळ वाया घालवायचा नसेल, आपल्याला वेळेचा जर चांगला उपयोग करायचा असेल तर फोन असं कॅज्युअली चेक करायला हातामध्ये कधीच घेऊ नका. आणि मी फोनची नोटिफिकेशन्स कधीच ऑन करत नाही, मी ते बंदच ठेवते, फक्त कॉलिंगसाठी माझा फोन चालू असतो. आणि मग दुपारी जेव्हा वेळ मिळतं तेव्हा मग मोबाईलचं जे काही काम असेल ते मी करून घेते. किचन आवरून झाल्यानंतर आणि अर्णवला वगैरे झोपून झाल्यानंतर जवळजवळ 2:30 वाजलेले असतात आणि 3:30 वाजता माझी ट्यूशन असते. असं क्वचितच काही वेळ असतो ज्या दिवशी 3 वाजता ट्यूशन असतं. मग ते 1 तासामध्ये जर कधी केकची ऑर्डर वगैरे असेल तर मग केक बनवून ठेवते, कारण मोस्टली ऑर्डर संध्याकाळच्या असतात. मग केकचा बेस आणि क्रीम वगैरे जी काही फेटून मी फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे मग माझा 1/2 ते 1/5 तासामध्ये केक रेडी होतो. तर कधी मग ट्यूशनच्या मुलांचे क्वेश्चन पेपर सेट करणे किंवा त्यांचे टेस्ट पेपर चेक करणे,
कधी कधी व्हिडिओची एडिटिंग सुद्धा करून घेते आणि एडिटिंग करण्यासाठी भरपूर वेळ जातो, त्याच्यामुळे सलग असे 3 ते 4 तास कधीच मिळत नाही. मग कधी सकाळी, कधी दुपारी, कधी रात्री, अशा वेळेमध्ये मग मला एडिटिंग कंप्लीट करावी लागते. आता सध्या मी रुद्रचे क्वेश्चन पेपर सेट करत आहे, कारण आता त्याची एक्झाम येत आहे. तर मग आता क्वेश्चन पेपर लिहून झाल्यानंतर मग ट्युशनमध्ये बसून तो त्याचे आन्सर्स लिहितो. मग मला संध्याकाळी जसं वेळ मिळेल तसं मी ते चेक करतं. मग त्याच्या पण अभ्यासावरती मला व्यवस्थित लक्ष देता येतं. आणि जो काही 15 ते 20 मिनटाचा मला थोडासा वेळ असतो त्याच्यामध्ये मी तुमच्या कमेंट्सना रिप्लाय करते. आपल्या व्हिडिओवरती खूप जास्त काही कमेंट्स येत नाही, पण प्रत्येक कमेंटला रिप्लाय करणं हे मी माझं कर्तव्य समजते, कारण तुम्ही इतका वेळ काढून इतक्या सुंदर सुंदर कमेंट्स करतात ना, ते कधी कधी वाचून माझ्या डोळ्यात पाणीसुद्धा येतं. खरं सांगते, मी तुम्हाला कदाचित माझ्यावरती विश्वास बसणार नाही, पण तुमच्या कमेंट्स खरोखर कधी कधी ना अशा मनाला एकदम लागून जातात. खूप पॉझिटिव्ह व्हाईब्स मिळतात, म्हणजे असं वाटतं की आजूबाजूला खूप असं सकारात्मक असं वातावरण आहे. त्यामुळे प्लीज व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लाईक जरी नाही केलं तरी कमेंट तरी नक्की करत जा. आणि मी इथे सोफ्यावरती अशीच पडून राहते, कारण दिवसभर काम करून कंबर पण खूप दुखलेली असते आणि ट्युशन घेतानासुद्धा कंटिन्युअसली बसावं लागतं. आणि बेडरूममध्ये जर का बेडवरती जाऊन मी पडली तर मग मला लगेच झोप येतं, कारण पूर्ण काळोख असतो, फॅन चालू असतो, त्याच्यामध्ये मग ते तिथे झोपेचं वातावरण होतं. आणि मग ती 15 ते 20 मिनटाची झोप लागली आणि ती मोडली का मग नंतर डोकंसुद्धा दुखतं. मग असंच 10-15 मिनटं सोफ्यावरती टाईमपास करत बसते. एखादा जर व्हिडिओ जर बघायचा असेल तर तो व्हिडिओ वगैरे बघते. त्यानंतर मग ट्युशनच्या आधी थोडीशी रेडी होते, झाडू वगैरे मारून घेते, कारण सकाळी झाडू मारलेला असतो पण त्याच्यानंतर मुलं खेळलेली असतात, जेवण वगैरे झालेलं असतं, त्यामुळे मग कचरा काढून घेते. अशा प्रकारे जवळजवळ 3 ते 4 वेळा घरामध्ये झाडू लागतोच लिव्हिंग रूममध्ये. आणि मग त्यानंतर जवळजवळ 3:30 ते 7:30 वाजेपर्यंत माझी ट्युशन असते आणि असे माझं सकाळ ते दुपारपर्यंतचं रुटीन असतं. तर अशा प्रकारे आठवड्याभराचं माझं रुटीन असतं. स्वतःसाठी असं काही वेळ काढताच येत नाही. जो काही वेळ असेल तो शनिवारी किंवा रविवारी किंवा जर एखाद्याची सुट्टी वगैरे जर असेल ट्युशनला तर त्याच्यामध्येच काढता येतो. असं पण काही नाही, एकदा ट्युशनला सुट्टी पडल्यानंतर वेळच वेळ असेल. आपल्यापैकी बऱ्याच ताईंनी मला कमेंट करून विचारलं होतं की तुम्ही ट्युशन घेता तर तुमचं ट्युशन घेण्याचं एक्सपिरियन्स काय आहे, किंवा तुम्ही कशी ट्युशन स्टार्ट केली, किंवा त्यांनासुद्धा ट्युशन घ्यायच्या, म्हणजे काहींची लॉकडाऊनमध्ये नोकरी वगैरे गेलेली आहे तर त्यांना ट्युशन हा एक बेटर ऑप्शन वाटतो, तर त्यांना ट्युशन स्टार्ट करायचे आहे तर त्यासाठी आपलं क्वालिफिकेशन किती पाहिजे, किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे, हे सर्व प्रश्न विचारलेले. तर त्यामुळे मी विचार केला की आपण त्याच्यावरती बोलूया, जेणेकरून सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. माझं लहानपणापासून हीच इच्छा होती की मला टीचर बनायचं आहे असं. माझं जे शिक्षण आहे ते BSc BEd आहे. मी केमिस्ट्रीमध्ये BSc केलेली आहे आणि ज्यावेळेस मी SYला होते त्यावेळेसच मी ट्युशन घ्यायला सुरुवात केली होती. आणि TYला असताना माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतरसुद्धा मी आईकडे येऊन ट्युशन वगैरे घ्यायची. त्याच्यानंतर मी BEd केलं. तर BEd हा 1 वर्षाचा जवळजवळ कोर्स असतो. आणि BEd झाल्यानंतर मग रुद्राच्या वेळेस मी प्रेग्नंट होती. आणि ज्यावेळेस मी रुद्राच्या वेळेस प्रेग्नंट होती त्यावेळेस माझी ट्युशन वगैरेसुद्धा चालू होती. आणि त्यावेळेस मी जवळजवळ 1 ते 10 वीपर्यंत ट्युशन घ्यायचे, त्याच्यामुळे माझा पूर्ण दिवस जो आहे तो ट्युशनमध्येच जायचा. आणि त्याच पिरियडमध्ये मला एका शाळेतून कॉल आला होता जॉबसाठी, पण मला ट्युशनमधून चांगली इन्कम मिळत होती. आणि शाळेमध्ये, म्हणजे आजकाल तुम्ही पाहिलंच असेल की प्रायव्हेट स्कूलमध्ये एवढा पगार नाही आहे आणि गव्हर्मेंट स्कूलमध्ये जॉब मिळणं म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे इम्पॉसिबलच आहे, इम्पॉसिबल नाही म्हणू शकत, थोडंसं कठीणच आहे. त्यामुळे मग मी त्यावेळेस विचार केला आणि दोन्ही गोष्टी एकत्र करणे हे शक्य नव्हतं, म्हणजे ट्युशनसुद्धा, त्याच्यानंतर मग स्कूलसुद्धा आणि त्याच्यामध्ये प्रेग्नन्सीसुद्धा. त्यामुळे मग मी ते जॉब एक्सेप्ट नाही केली आणि त्याच्यानंतर मी ट्युशन कंटिन्यूअस ठेवली. रुद्र मोठा होईपर्यंत मी ट्युशन कंटिन्यूअस ठेवली, मी मध्ये कुठेच खंड पडून दिला नाही. प्रेग्नन्सीनंतरसुद्धा फक्त 1 महिन्याची वगैरे सुट्टी दिलेली, त्याच्यानंतर ट्युशन घेतली. त्याच्यानंतर मग माझ्या मनामध्ये जॉबचा असा विचार आलाच नाही, कारण ट्युशनमधून प्रॉपर मला इन्कम मिळत होती आणि त्याच्यानंतर मला व्यवस्थित माझ्या मुलावरतीसुद्धा लक्ष देता येत होतं. म्हणजे मेन मुलं ही माझी सगळ्यात जास्त प्रायोरिटी होती. त्याच्यामुळे मग मी शाळेमध्ये जॉब करण्याचं असं हेच म्हणजे शाळेमध्ये जॉब करण्याचा कधी विचारच केला नाही. माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या मिस्टरांनी सांगितलं होतं, त्यांचा पूर्ण सपोर्ट होता की तुला शाळेमध्ये जॉब करायचं असेल तर तू कर, आम्ही रुद्राला सांभाळू असं. पण माझी स्वतःचीच म्हणजे इच्छा नव्हती असं बोललं तरी चालेल, कारण मी माझ्या मर्जीनेच, मला असं कोणी दबाव नाही आणला की घरी राहूनच तू ट्युशन घे किंवा काय असं. पण मीच माझं स्वतःचं डिसिजन घेतलं की शाळेमध्ये जॉब करण्यापेक्षा आपण ट्युशनच घेऊया असं. तर जवळजवळ गेली 14 ते 15 वर्षापासून मी ट्युशन घेते आणि मी 1 ते 10 वीपर्यंत ट्युशन घ्यायची. आधी सुरुवातीला जेव्हा मी ट्युशन घेतली तेव्हा मी मराठी मिडियमची ट्युशन घ्यायला लागली, कारण माझ्या लहान लहान बहिणी होत्या तर मी त्यांना शिकवायची. तर त्यांना शिकवता शिकवता आजूबाजूची जी शेजाऱ्यांची जी मुलं आहेत
ती पण माझ्याकडे ट्युशनला यायला लागली. तर आम वसईमध्ये म्हणजे भरपूर अशा मराठी मीडियम शाळा आहेत, तर माझ्याकडे जवळजवळ 3 ते 4 शाळांची मुलं ट्युशनला यायची. 10वीची ट्युशन मी पहिल्याच वर्षीने सुरू केली. सुरुवातीला मी 1 ते 8 ट्युशन घ्यायची आणि शाळेत असताना मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश हा माझा एकदम आवडता असा सब्जेक्ट होता. आणि माझी स्कूल कॉन्व्हेंट असल्याने तिथे इंग्लिशवरती जास्त भर दिला जातो. जरी मी मराठी मीडियमची असली तरी पण तिथे इंग्लिश चांगलं कव्हर केलं जातं. आणि 10th झाल्यानंतर सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे सायन्सचं सगळं जे एज्युकेशन आहे ते इंग्लिशमधून होतं, त्याच्यामुळे माझं इंग्लिश प्रॉपर होतं. आणि बी एड केल्यामुळे टीचिंगचा जो एक्सपिरियन्स आहे तो जास्त अजून चांगला आला मला. ट्युशन घेण्यासाठी तुमचं एवढंच क्वालिफिकेशन असायला पाहिजे किंवा तेवढंच असं काहीच नाही आहे. तुम्हाला व्यवस्थित इंग्लिश यायला पाहिजे. इंग्लिश यायला म्हणजे तुम्ही फ्लुएंटली इंग्लिश जरी नाही बोलले तरी चालेल, पण ॲटलीस्ट तुम्हाला इंग्लिशचं प्रॉपर नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण जे मुलांना शिकवतो तेव्हा जरी ते मराठी मीडियमचे असू दे ना ते इंग्लिश मीडियमचे असू दे, इंग्लिश हा एक कंपल्सरी सब्जेक्ट आहे. जर तुम्ही हा विचार करत असाल की मला इंग्लिश येतं पण मला फ्लुएंटली इंग्लिश बोलता येत नाही, तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही ट्युशन न घेण्याचा विचार करू नका. कारण काय असतं, जेव्हा आपल्याकडे मुलं ट्युशनला येतात तेव्हा ती ऑलमोस्ट म्हणजे क्वचित काही मुलं असतात ज्यांची मदर टंग इंग्लिश असते, नाहीतर ते हिंदी किंवा मराठीच बोलत असतात. त्याच्यामुळे त्यांचंही इंग्लिश तितकं फ्लुएंट नसतं. मग जेव्हा आपण त्यांना कोणता टॉपिक एक्सप्लेन करतो तेव्हा आपल्याला त्या भाषेमध्येच एक्सप्लेन करावा लागतो. म्हणजे जसं की मराठी किंवा हिंदीमध्ये आपल्याला तो टॉपिक एक्सप्लेन करावा लागतो. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की मला फ्लुएंट इंग्लिश बोलता येत नाही तर मग मी इंग्लिश मीडियमची ट्युशन कशी घेऊ, तर असा विचार करू नका. दुसरी गोष्ट, तुम्हाला मॅथ्सचं प्रॉपर नॉलेज असलं पाहिजे. जरी तुम्हाला मॅथ्स व्यवस्थित येत नसेल तरी ॲटलीस्ट तुम्ही KG पासूनसुद्धा ट्युशन स्टार्ट करू शकता. आणि त्याच्यानंतर हळूहळू ज्यावेळेस आपण ट्युशन घेतो तेव्हा आपल्याला आयडिया येतो की मुलांना अशा पद्धतीने शिकवायला पाहिजे. मग ज्यावेळेस आपण ट्युशन घेत असतो त्याचवेळेस आपण काय करायचे, जे पुढचे जे स्टँडर्ड असतात त्यांचे टेक्स्टबुक आपण चाळायचे, बघायचे की त्यांचं मॅथ्स कोणत्या पद्धतीने शिकवलेलं आहे. आणि आजकाल डायजेस्ट वगैरेसुद्धा इझिली मिळतात. इनफॅक्ट डायजेस्टची गरज नाही, कारण टेक्स्टबुकमध्येच एवढं व्यवस्थित असं एक्सप्लेन केलेलं असतं की आपल्याला डायजेस्टची गरज लागतच नाही. तर तुम्हाला जर असं कुठेतरी असं वाटते की तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे की तुम्ही एकदम मोठ्या मुलांची ट्युशन घेऊ शकाल, तर तुम्ही सुरुवात ज्युनियर KG, सिनियर KG, त्याच्यानंतर 1st to 4th अशी हळूहळू तुम्ही करू शकता. तर ज्यावेळेस मी मराठी मीडियमची ट्युशन घ्यायची तेव्हा त्यांना मी इंग्लिश आणि मॅथ्स हे सब्जेक्ट शिकवायची. कारण मराठी मीडियमचं इंग्लिश थोडंसं वीक असतं, त्यामुळे त्यांना ग्रामर वगैरे व्यवस्थित शिकवणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे मी ग्रामरचे आणि इतर जे सगळे सब्जेक्ट्स आहेत त्याचं मी पाठांतर घ्यायची. कारण त्यांना क्वेश्चन आन्सर्स आणि लेसन स्कूलमध्ये शिकवले जातात, त्याच्यामुळे मी त्यांच्या क्वेश्चन आन्सर्सचं मी पाठांतर घ्यायची आणि त्यांची टेस्ट घ्यायची. जर त्यांना एखादं जर काही डाऊट असेल एखादं सायन्समध्ये म्हणा किंवा इतर कोणत्या सब्जेक्टमध्ये, तर ते डाऊट्स क्लिअर करायची. कारण आपण ट्युशन घेतो याचा अर्थ असा नाही की आपण प्रत्येक सब्जेक्ट त्यांना आपण शिकवू शकतो, म्हणजे प्रत्येक धडे. कारण क्लासेसमध्ये ते शक्य होतं, ज्यावेळेस इतर खूप साऱ्या टीचर्स असतात तेव्हा ते शक्य होतं. प्रत्येक विषयाला वेगवेगळी टीचर असते त्याच्यामुळे धडा शिकवणं. पण आपण जेव्हा ट्युशन घेतो एकटेच सगळं हँडल करतो तेव्हा ते पॉसिबल होत नाही. त्यामुळे मी इंग्लिश आणि मॅथ्स हे सब्जेक्ट त्यांना मी ट्युशनमध्ये शिकवायची. आणि इनफॅक्ट ज्यावेळेस अर्णव होईपर्यंत मी 10वीपर्यंत ट्युशन घ्यायची. पण त्याच्यानंतर मलाच असं कुठेतरी रिअलाईज व्हायला लागलं की माझ्यावरती वर्कलोड जरा जास्त होतं आहे. कारण 9वी 10वीची जी ट्युशन, कारण 9वी 10वीचा जो सिलॅबस असतो तो खूप जास्त असतो. कारण त्यांना मॅथ्सचे सुद्धा जॉमेट्री आणि अल्जेब्रा असे दोन पार्ट असतात, त्याच्यामुळे ते पोर्शन कम्प्लीट करणं हे थोडंसं माझ्या डोक्यावरती प्रेशरच आहे. मग कधीकधी 7:30 कधी 8:30 तर चक्क कधीकधी 9 वाजायचे. मग त्याच्यानंतर स्वयंपाक, मग ते खूप कठीण व्हायचं. कारण त्यावेळेस रुद्रच्यासुद्धा अभ्यासाची जबाबदारी असायची. मग रुद्राचा अभ्यास जो आहे तो मला खूप उशिरा रात्रीपर्यंत वगैरे घ्यायला लागायचा. किंवा इतकी कारण पूर्ण जो दिवस आहे तो त्याच्या शाळेमध्ये जायचा आणि त्याच्यानंतर उरलेला जो दिवस आहे तो संध्याकाळचा माझ्या ट्युशनमध्ये जायचा. त्यामुळे मग मी डिसाईड केलं की लोड थोडंसं कमी करूया आपण. तर मी अर्णव झाल्यापासून KG ते 8वीपर्यंतची इंग्लिश मीडियमची ट्युशन घेते. जेव्हापासून इंग्लिश मीडियमचे स्कूल जास्त वाढायला लागले तर मराठी मीडियमची मुलं कमी झाली, त्यामुळे मग मी इंग्लिश मीडियमची ट्युशन स्टार्ट केली. जर तुम्हालासुद्धा ट्युशन घ्यायची असेल तर ट्युशन हा खूप चांगला पर्याय आहे, म्हणजे एक आपला सोर्स ऑफ इन्कम जनरेट करण्याचा. त्याच्यामुळे जर तुम्ही जर विचार करत असेल तर नक्की घ्या. आता असे पण काही ताई आहेत ज्या कमेंट करून सांगतात की आमची लहान मुलं आहेत तर आम्हाला ट्युशन घ्यायला जमत नाही. तर ज्यावेळेस रुद्र लहान होता आणि अर्णव लहान होता तेव्हा माझी आई जवळच राहायची. तर मी रुद्र आणि अर्णवला, रुद्र जेव्हा लहान होता तेव्हा मी रुद्रला आईकडे ठेवायची आणि अर्णवसुद्धा लहान होता तेव्हासुद्धा तो माझ्या आईकडे राहायचा. मग जेव्हा मुलं थोडीशी मोठी होतात ना, 4 वर्षाची वगैरे, 3 साडेतीन वर्षाची होतात, तेव्हा आपण स्वतः त्यांना लिहायला वाचायला शिकवतो. तेव्हा ट्युशन घेत असताना त्यांना तुम्ही सोबत बसू शकता. पण त्याच्यापेक्षा जर का लहान मुलं असतील तर तुम्ही घरातले कोणाची तरी हेल्प घेऊ शकता. तर तुमच्या घरात कोणी नसेल
तर तुम्ही बाहेरून कोणाला तरी 2 ते 3 तासासाठी कोणाला तरी तुम्ही ठेवू शकता बाळाला सांभाळण्यासाठी, आणि त्यांना त्यांचं जे काही पैसे आहेत ते देऊ शकता. आणि जर तुम्हाला हेही नसेल करायचं तर मग थोडा वेळ थांबा, बाळाला थोडंसं मोठं होऊ द्या, आणि त्याच्यानंतरसुद्धा तुम्ही ट्युशनचं डिसिजन घेऊ शकता. सुरुवातीला तुमची जी ओळखीची जी मुलं असतील त्यांना तुम्ही सांगा की मी ट्युशन घेणार आहे, ते तुम्ही पाठवा. हळूहळू तुम्ही जेव्हा चांगला रिझल्ट देणार तेव्हा आपोआप तुमची माउथ टू माउथ पब्लिसिटी होईल. कारण असतं ना, आपण मैत्रिणी जेव्हा ग्रुपमध्येच आपण मुलांचा रिझल्ट नेहमीच डिस्कस करतो, मग आपण विचारतो की कोणत्या ट्युशनला जातो, हां मग चांगला त्याचा परफॉर्मन्स आहे, मग ते पाहून तुमच्याकडे मुलं येतील. सुरुवातीला थोडी कमी मुलं येतील, त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू मग मुलं वाढत जातील. त्याच्यामुळे मी आवर्जून सांगेल का, जर तुम्हाला असं वाटत असेल की ट्युशन घ्यायला पाहिजे तर नक्की ट्युशन घ्या आणि स्वतःच्या पायावरती उभं राहा. प्रायव्हेट स्कूलमध्ये सॅलरी भरपूर कमी आहे, त्याच्यामुळे ट्युशन जो आहे तो चांगला पर्याय आहे. तुमच्याकडे जर व्यवस्थित जागा वगैरे जर असेल तर तुम्ही दुसऱ्या टीचरसुद्धा ठेवू शकतात, आणि ट्युशनचं रूपांतर तुम्ही क्लासेसमध्येसुद्धा करू शकतात. आणि मी हेच सांगेल की तुमचं शिक्षण जरी 12वी झालं असेल तरीसुद्धा तुम्ही नर्सरीच्या मुलांची, ज्युनियर सिनियरची, 1 ते 4 पर्यंत तुम्ही ट्युशन घेऊ शकता. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल आणि तुमचं मॅथ्स चांगलं असेल, तुमचं कॉमर्स बॅकग्राऊंड असेल किंवा सायन्स बॅकग्राऊंड असेल, तुमचं मॅथ्स जर चांगलं असेल तर तुम्ही 5वी ते 8वीपर्यंतचीसुद्धा ट्युशन व्यवस्थित घेऊ शकता. त्यांचंही मॅथ्स इतकं काहीच डिफिकल्ट नाही आहे, फक्त तुम्हाला अभ्यास करत राहावं लागेल. कारण मला आठवतं जेव्हा मी 9वी 10वीची ट्युशन घ्यायची तेव्हा आपण जेव्हा शाळेमध्ये शिकलेलं पोर्शन आणि आत्ताचं जे पोर्शन आहे त्याच्यामध्ये एकदम जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे मग मी काय करायची, एक जर ज्यावर्षी पोर्शन चेंज होतं त्यावेळेस मी पूर्ण ते स्टडी करायची, आणि ज्या दिवशी मुलांना जो काही टॉपिक आहे तो मी आधीच डिसाईड करून ठेवायची का मॅथ्सचा आपल्याला हा टॉपिक शिकवायचा आहे. मग ट्युशन सुरू व्हायच्या अगोदर मी सगळं ते स्टडी करायची आणि मग नंतर मग ते मुलांना शिकवायची. कारण आपण जेव्हा टीचर असतो तर असं जरुरी नाही की डायरेक्टली बुक खोललं आणि डायरेक्ट आपण शिकवायला जाणार, थोडं तरी प्रिप्रिपरेशन्स करणं आपल्याला भरपूर गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ट्युशन घेऊ शकता. तुम्हाला जर असं वाटतं की तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये डाऊट आहे, एखादी गोष्ट तुम्हाला कळत नाही, तर आजकाल आपल्याला एवढं इझिली इंटरनेट अवेलेबल आहे की आपण कोणतीही इन्फॉर्मेशन आहे ते आपण काढू शकतो किंवा एखादी गोष्ट आपण माहिती करून घेऊ शकतो. आणि राहिली गोष्ट इंग्लिश बोलण्याची, तर इंग्लिश ही एक फक्त प्रॉपर लँग्वेज आहे. जर तुम्हाला जर इंग्लिशचं प्रॉपर नॉलेज आहे आणि जर तुम्हाला ग्रामर वगैरे व्यवस्थित चांगलं येत असेल, बेसिक ग्रामर जरी चांगलं येत असेल, तरीसुद्धा तुम्ही लहान मुलांची ट्युशन घेऊ शकता. आणि त्यांच्याशी बोलताना आपण थोडंफार जर इंग्लिशमध्ये बोललं तर इंग्लिशमध्ये बोलून बोलून आपलंसुद्धा जे इंग्लिश आहे ते फ्लुएंट होऊन जातं. कारण इंग्लिशचं कसं आहे ना की काही वेळेस असतं की आपल्याला पूर्ण इंग्लिश लिहिता वाचता येतं, आपल्याला त्याचा अर्थसुद्धा कळतो, फक्त प्रॉब्लेम इथेच येतो की आपल्याला ते बोलता येत नाही. तर ते बोलण्यासाठी आपल्यासोबत कोणतरी पाहिजे. जर आपल्यासोबत व्यवस्थित कोणतरी बोलणारं असेल तर आपण 1 महिन्यातसुद्धा फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतो. त्यामुळे अशी भीती बिलकुल पण मनात बाळगू नका की मला इंग्लिश बोलता येत नाही तर मी ट्युशन कशी घेऊ. तर यात माझा एखादा जर मुद्दा राहून गेला असेल, काही मी गोष्टी कव्हर नसतील केलं असं तुम्हाला वाटत असेल, तर प्लीज तुम्ही कमेंट करून मला सांगा. मी त्याच्या थ्रू तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि आय होप माझा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला थोडा तरी युजफुल ठरला असेल. व्हिडिओ युजफुल ठरला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.